कोरोनाच्या लाटेमुळे आलेल्या आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी भारत सरकार अतिरिक्त नोटा छापणार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे. निर्मला यांनी लोकसभेमध्ये ही माहिती दिली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला मूलभूत गोष्टी अजूनही भक्कम असून लॉकडाऊन नंतर परिस्थिती पूर्वतः होत आहे. सन 2020-21 उत्तराधामध्ये आत्मनिर्भर भारतासारख्या योजनेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा सावरण्यास सुरुवात झाली आहे असं निर्मला यांनी राज्यसभेमध्ये म्हटलंय. तसेच आर्थिक संकटावर मात करण्यासाठी भारत सरकार अतिरिक्त नोटा छापणार आहे का असा प्रश्न विचारण्यात आला असता निर्मला यांनी नाही असं लेखी उत्तर दिलंय. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अनेक तिमाही दरम्यान बँकेने अतिरिक्त चलन छापावे आणि सरकारने नोटा सर्वसामान्यांना तसेच छोट्या उद्योजकांना वाटावेत असा सल्लाही काही अर्थतज्ञांकडून देण्यात आला होता. कोरोना कालावधीमध्ये ज्या छोट्या उद्योजकांना मोठा फटका बसला त्यांना पैसे देण्याची मागणी सुद्धा केली जात होती. थेट आर्थिक मदत किंवा नोकरदारांना या अतिरिक्त छापण्यात आलेल्या पैशातून मदत करावी असं म्हटलं जात होतं. अशा पद्धतीने अतिरिक्त नोटा छापून त्या चलनात आणण्याला हेलिकॉप्टर मनी किंवा हेलिकॉप्टर ड्रॉफ्ट असं म्हटलं जातात. मात्र जास्त प्रमाणात चलन छापल्याने महागाई वाढते. थेट आर्थिक मदत केल्याने लोक ते पैसे खर्च करण्याऐवजी ते गुंतवतील असं मतही अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे.